विकासाच्या नावाखाली दीक्षाभूमीचं अस्तित्व उद्ध्वस्त करायला निघालेल्या मनुवाद्यांचा डाव आज भीम सैनिकांनी हाणून पाडलेला आहे. या आंदोलनात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. हे आंदोलन अनेक संघटना, अनेक पक्ष आणि अनेक समाज बांधवांनी हाताळलेलं आहे. ही भावना जी आहे ती खूप महत्वाची भावना आहे आणि या भावनेतून एक संदेश सगळ्यांनी घेतला पाहिजे. दीक्षाभूमी असो आणि इतरही केंद्र असो, कुणीही आपल्या बापाची जागीर समजायचं काम करू नये, मालकी गाजवायचं काम करू नये. जेव्हा जेव्हा मालकी गाजवायची भूमिका इतरला कुणी घेतो तेव्हा तेव्हा समाज उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही हे पुन्हा एकदा आज सिद्ध झालेलं आहे. या आंदोलनाला ऑल इंडिया पॅंथर सेनेचा सुरुवातीपासून पाठिंबा आहे. समितीने आता हे काम स्थगित केलंय. विधानभवनातून देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा हे काम स्थगित केलं असं जाहीर केलंय. परंतु माझा त्यांना प्रश्न आहे की 9 महिन्यापासून तुम्ही दीक्षाभूमीचं उत्खनन करताय, गुपचूप विकास आराखडा फायनल करून काम सुरू करताय, देशाचं केंद्र आहे म्हणून तुम्ही आज विधानभवनात सांगताय. देशाच्या केंद्राचं काम होत असताना सर्व पक्षीय बौद्ध आंबेडकरी नेते असतील, बौद्धिस्ट संघटना असतील, या सगळ्यांची सर्व पक्षीय बैठक का बोलवली नाही? इतरांच्या मुद्द्यावरती तुम्ही सर्व पक्षीय बैठक बोलवता, मग ते आरक्षणाचे मुद्दे असतील, अनेक काही मुद्दे असतील, मग दीक्षाभूमी सारख्या देशव्यापी जगातल्या सर्वात मोठ्या बौद्धिस्ट केंद्राचं विकासाचं काम होत असताना त्या ठिकाणी का सर्वपक्षीय बैठक बोलून विकास आराखडा फायनल करता आला नाही? मुळात निधी द्यायचा चुकीचं काम करायचं आणि पुन्हा निधी त्या ठिकाणी वापरायचा नाही आणि आमच्याच माथ्यावरती मारायचं की तुम्हीच विकास करू देत नाहीत, हे धोरण आखण्यासाठीच चुकीचं काम केलं असा ऑल इंडिया पॅंथर्सच्या या सरकारवरती आणि दीक्षाभूमीच्या समितीवरती आरोप करीत आहे. तुमची मानसिकताच विकासाची नसते, निधी देण्याची नसते. चुकीचं काम केलं की समाज भावना भडकतील आणि आपल्याला निधी परत घेता येतील ही भावनाच या ठिकाणी वापरलेलं दिसतंय आणि हे एक षड्यंत्र आहे, याचा आम्ही निषेध करतो. आज आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने ते पाठपुरावा करतायत पण काम थांबत नव्हतं आणि म्हणून हा आक्रमक भूमिकेतून त्या ठिकाणी उद्रेक झालेला आहे. या उद्रेकानंतर कुणावरही पोलीस केस करण्याचा, गुन्हा दाखल करण्याचा, कार्यकर्त्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न ठिकाणल्या पोलीस यंत्रणेनी करू नये, अन्यथा हे आंदोलन राज्यव्यापी होऊन याचा उद्रेक महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देतोय.